व्यायामासाठी वेळ काढता येत नाही, फक्त उभं राहा आणि करा आपली कॅलरी बर्न। जाणून घेऊया सोप्या टिप्स। नमस्कार विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मित्रांनो, सध्या अनेक कारणामुळे आपणाला वेळच मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये मग आपल्या शरीरांच्या अनेक समस्या वाढत असतात, मग त्यामध्ये वजन वाढणे असतील, कंबर दुखणे, सांधे दुखणे यासारख्या समस्यांना आपणाला तोंड द्यावे लागते। तर या समस्याला अनुसरून आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत, जेणेकरून व्यायामासाठी वेळ जरी मिळत नसेल तरी त्या आपल्या क्रियामधून, तशा कृतीमधून आपलं अप्रत्यक्ष व्यायाम सुरू राहील। माणसाला एखादी गोष्ट मनापासून करायची इच्छा असली की तो कितीही अडचणी आल्या तरीही त्यावर उपाय शोधून काढतोच। तसं झालं नसतं तर जगात शोधच लागले नसते, पण माणूस प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो, त्याला नाविन्याचा ध्यास असतो। तुम्ही म्हणाल हे मी का सांगतोय, त्याचं कारण असं की व्यायाम करणं हे महत्त्वाचं आहे, पण सध्या घरी बसून कॉम्प्युटरवर काम करण्याची पद्धत रूढ झाली आहे, त्यामुळे अनेकांना व्यायामाला वेळच मिळत नाही। बसून बसून पाठीला बाक येतो, कॉम्प्युटरवर स्क्रीनमुळे डोळ्यावर ताण येतो, तरीही तसंच काम करत राहावं लागतं। पण याचे दुष्परिणाम म्हणजे वजन वाढणं आणि इतर व्याधी जडणं हे दिसायला लागले की माणूस व्यायाम करण्याचे मार्ग शोधू लागतो। मी आज तुम्हाला काही अशा छोट्या युक्त्या सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरातील कॅलरी काही प्रमाणात का होईना बर्न करता येतील। हेल्थ शॉर्ट्स या वेबसाईटवर युरोपियन हार्ट जर्नलमधील एक संशोधन प्रकाशित झालं आहे, त्यानुसार तुम्ही उभं राहून काम केलं तरीही तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तातल्या साखरेची पातळी व्यवस्थित राहू शकते, रक्तातलं फॅट कमी करता येऊ शकतं। तर मग जाणून घेऊया उभं राहून कशा पद्धतीनं फॅट बर्न करता येतील। स्टँडिंग डेस्कचा वापर करा। साधारणपणे आपण सगळेजण 7 ते 8 तास एका जागी बसून काम करतो, तुम्हीही तसं करत असाल तर तुम्ही स्टँडिंग डेस्कचा वापर करायला पाहिजे, म्हणजे तुमच्या डेस्कच्या जवळ उभं राहून काम करा, जेणेकरून कमरेखालच्या भागात रक्ताभिसरण सुधारेल आणि तुम्हाला शरीरातील ज्यादाची चरबी बर्न करायला मदत होईल। त्यानंतर मल्टीटास्कर व्हा, तुम्ही मल्टीटास्कर होण्याचा प्रयत्न करा। उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्ही जर जास्त वेळ कॉन्फरन्स कॉलवर बोलत असाल तर ब्लूटूथ किंवा वायरलेस हेडसेटचा वापर करा आणि चालता चालता कॉलवर बोला, यामुळे तुमच्या मीटिंगही सुरू राहतील आणि चालल्यामुळे शरीर क्रियाशील राहून काही प्रमाणात कॅलरीही जळतील। त्यानंतर सक्रियता वाढवा, शक्य असेल तेवढं कामातून छोटा ब्रेक घ्या, शरीराला सक्रिय करा, म्हणजे हातपाय हलवा, चाला किंवा वॉर्मिंग अप व्यायाम करा। असे सक्रिय राहिलात तर तुमचा मूडही सुधारेल आणि कामात लक्षही लागेल। त्याचबरोबर ऑफिसात जाताना लिफ्टऐवजी जिन्यांचा, पायऱ्यांचा वापर करा। तुमची गाडी ऑफिसच्या मुख्य इमारतीपासून दूर पार्क करा, म्हणजे तिथून चालत चालत तुम्हाला ऑफिसामध्ये जाता येईल, चालणं झालं की आपोआप कॅलरी बर्न होतील। त्यानंतर आहे ट्रॅकिंग करा, स्मार्ट वॉचचा वापर करा आणि आपण दिवसात किती पावलं चालतो हे ट्रॅक करा। आज 1000 पावलं चाललो तर दुसऱ्या दिवशी 1500 पावलं चालण्याचं उद्दिष्ट निश्चित करा, जेणेकरून आणखी थोडी प्रगती होईल। हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, स्वतःला प्रेरित करण्यासाठी आदल्या दिवशी आपण 1000 पावलं चालल्याचं ट्रॅकिंग रेकॉर्ड करा आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या युक्त्या तुम्ही वापरून आपल्या शरीरातील कॅलरी बर्न करू शकता आणि आपलं आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो, सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या छोट्या छोट्या युक्त्या वापरून तुम्ही व्यायामाला
काही छोटासा का होईना काही प्रमाणात का होईना पर्याय शोधू शकता. धन्यवाद.